कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर या आठवड्याची गोष्ट करायची झाली तर मित्रांनो तेजस्विनी सुद्धा मेडिकल रिझनमुळे बिग बॉसच्या घराबाहेर पडलेले आहे जर एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर पुन्हा इवेक्शन होईल का जर इवेक्शन झालं तर मग या चार सदस्यांपैकी कुठला सदस्य या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतो या सगळ्या राजा आपण बोलूया तत्पुरी हाय हॅलो आणि नमस्कार राजे तुमी पाता, मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा मित्रांनो प्रथमतः तर मी सगळ्यांची माफी मागतोय कारण दोन तीन दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही बऱ्याच जणांना माहिती असेल की मी शिक्षक आहे आणि सध्या शाळेमध्ये विविध प्रकारचे प्रोग्रॅम आहे आज आणि उद्या ॲन्युअल डे सुद्धा आहे तर या सगळ्या धामधुमीमुळे थोडासा मला वेळ कमी पडतो आहे सोमवारपासून मी नक्कीच तुमच्याबरोबर चर्चा करायला येणार आहे मी पण खूप मिस करतो आहे मला हे बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात परंतु या सगळ्या कारणामुळे थोडासा उशीर होतो आहे आणि सोमवारपासून मी नक्कीच तुमच्याबरोबर असणार आहे तर बघूया या आठवड्यात कोण जाऊ शकतो बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो चार स्पर्धक हे या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत तर यापैकी कोण जाणार बघा या आठवड्यात तेजस्विनी लोणारीसुद्धा मेडिकल रिझनमुळे बिग बॉसच्या घराबाहेर गेलेले आहे आणि तिला चार आठवडे बिग बॉसने आराम करायला सांगितलेला आहे मी बऱ्याच सोशल मीडियावर आणि यूट्यूब चॅनलवर बघतो की तेजस्विनी पुन्हा येईल असं सांगितलं जातं आता बघा जेमतेम सहा आठवडे बिग बॉसचे राहिलेले आहेत आणि याच्यात जर आ, चार आठवडे आराम करून तेजस्विनी पाचव्या आठवड्यात जर आले बिग बॉसच्या घरामध्ये तर साहजिकच जे काही बाकीचे सदस्य उरलेले असतील त्यांच्यावरती मोठा अन्याय होऊ शकतो बघा आजचंच किंवा कालचं ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा सिद्धार्थ जाधव बिग बॉसच्या घरामध्ये आला त्यावेळी अपूर्वाचा चेहरा पाहण्यासारखा होता लगेच तिला क्लिक झालं की यार ट्रॉफीचे हकदार अजून वाढले तर असं नक्कीच तेव्हा सुद्धा जे काही बिग बॉसच्या घरमध्ये उरलेले सदस्य आहे त्यांच्यावरती मोठा प्रश्न प्रश्नचिन्ह असेल की कशाला ही परत आली साहजिक त्यांना वाटू शकतं त्यामुळे मला असं वाटत नाही की पाचव्या आठवड्यात तेजस्विनीला बिग बॉस पुन्हा आणतील मला असं वाटत नाही की पुन्हा पाचव्या आठवड्यामध्ये तेजस्विनीला बिग बॉसचे मेकर्स पुन्हा आणतील म्हणजे नव्याण्णव टक्के शक्यता कमीच आहे तेजस्विनी पुन्हा येईल या याची तर कदाचित आज महेश मांद्रेकर आहेत ना डिक्लेअर करू शकतात की तेजस्विनी बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा येणार नाही जर एक इवेक्शन झालं तर मग कदाचित पुन्हा इवेक्शन आज होईल याची शक्यता खूपच कमी आहे तर बघा हे जे काही नॉमिनेट सदस्य आहेत यापैकी वोटिंग ट्रेंड तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे प्रसाद इकडे एक नंबरला आहे नंबर दोनची गोष्ट करायची झाली तर इथे आहे अमृता देशमुख नंबर तीनची गोष्ट करायची झाली तर इथे आहे रोहित शिंदे आणि नंबर चारला आहे म्हणजे अपूर्वताही नेमलेकर बघा या चार सदस्यांपैकी जर तेजस्विनीचं इवेक्शन झालं नाही तर मग या चार सदस्यांपैकी कुठला तरी एक सदस्य या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतो प्रसादची गोष्ट करायची झाली तर प्रसाद खूप स्ट्रॉंग आहे पण मला असं नाही एक आठवडा झाला प्रसाद जास्त दिसतच नाही आणि कालची गोष्ट करायची झाली तर प्रसाद पूर्ण गायबच होता काल फक्त थोडीशी अपूर्वाची बाजू घेत होता म्हणजे चहाचा चहाचा जो काही मुद्दा झाला ना तेव्हा तो प्रसाद फक्त बोलला बाकी प्रसाद सध्या गायबच आहे अमृता देशमुखची गोष्ट करायची झाले तर अमृतासुद्धा बऱ्यापैकी स्ट्राँगली मुद्दे आपल्या इथे ती मांडताना दिसते अमृता आणि विकासचा जो काही मुद्दा वाजला या ठिकाणी अमृता देशमुख अशी फ्लॅश होत होती तर अमृता सध्या आपली मुद्दे मांडते अमृता स्ट्रॉंग आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा सदस्य आहे तो म्हणजे रोहित शिंदे रोहित रुचिरा गेल्यापासून थोडासा वीक पडलेला आहे आणि त्याचा विकनेस प्रत्येक वेळी दिसतो राखीने बरोबर त्याची पूल खोल केली त्या दिवशी मला असं वाटतं ना की जर इवेक्शन झालं तर रोहितचा नंबर पुढचा असेल अपूर्वाची गोष्ट करायची झाली तर अपूर्वासुद्धा स्ट्रॉंगली आपले मुद्दे सध्या मांडताना दिसते अपूर्वा दोन आठवडे झाले मेडिकल रिझनमुळे थोडीशी डिस्टर्ब आहे आणि हा तिसरा आठवडा आहे नेमकं काय तिला झालं माहिती नाही परंतु ती मेडिकल कारणासाठी खूप त्रस्त झालेली आहे जर अजून अशी जास्त जर परिस्थितीची घळी तर अपूर्वा कदाचित मेडिकल रिझनमुळे बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकते अशी चिन्ह आहेत पण अपूर्वा ट्रॉफीसाठी बिग बॉसच्या घरामध्ये थांबलेली आहे मला असं वाटत नाही की मेडिकल रिझनमुळे ती शोज सोडेल तर सध्या अपूर्वा आणि रोहितवरतीच या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाण्याची टंगती तलवार असणार आहे यामध्ये चान्सेस जास्त वाटतात ते म्हणजे रोहितचे रोहित मगाशी सांगितल्याप्रमाणे रुचेरा गेल्यापासून आहे ना तो थोडासा वीक पडलेला आहे स्ट्रॉंगली जास्त खेळत नाही आहे एकशन जर झालं तर मग रोहितवरतीच या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे अपूर्वाचं सांगायचं झालं ना तर अपूर्वा जर केळकरपासून वेगळी झाली काल त्यांचा मॅटर झाला होता जर केळकरपासून ती वेगळी झाली तर नक्कीच ट्रॉफीचे दावेदार तीसुद्धा असू शकते असं चिन्ह दिसते अपूर्वाने थांबायला पाहिजे मेडिकलचं काल तुम्ही कारण नक्कीच ऐकलं असेल तर थोडीशी ते डिस्टर्ब आहे मेडिकल कारणामुळे परंतु स्ट्रॉंगली तिने ट्रॉफीसाठी थांबलेली आहे तिने थांबायला पाहिजे चांगला अजून गेम तिने दाखवायला पाहिजे नक्कीच ती ट्रॉफीचे सुद्धा दावेदार असू शकते तर प्रसाद अमृता रोहित आणि अपूर्वाचं सांगायचं झालं तर नक्कीच प्रसाद स्ट्राँग आहे अमृताही स्ट्रॉंग आहे अपूर्वाही या नॉमिनेशनमध्ये खूप स्ट्रॉंग आहे गेला तर रोहितच जाऊ शकतो जर मित्रांनो तेजस्विनीचं इवेक्शन आज उद्या कन्फर्म झालं तर मग कदाचित शक्यता कमी आहे की या चार सदस्यांपैकी कुठलाही सदस्य बाहेर जाणार नाही परंतु इवेक्शन जर झालं तर नक्कीच रोहित वरती या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार नक्कीच असणार आहे तुम्हाला काय वाटतं या चार सदस्यांपैकी कुठला सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जावा अशी तुमची इच्छा आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पूर्वी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय